नमस्कार, मी वैद्य समीर मुकुंद परांजपे। आज एक फार वेगळाच विषय तुमच्या समोर मांडण्यासाठी म्हणून मी आज बोलणार आहे। गेले 2 महिने मी यूट्यूबवर विविध विषयांवरती 2-2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये बोलून व्हिडिओ संपवतो आहे, पण आजचा व्हिडिओ काही थोडा जास्त लांबणार आहे। याचं कारण पण आहे, या विषयाच्या मागे एक पर्सनल स्टोरी आहे आणि ती थोडी नाजूक आहे, आणि त्या स्टोरीच्या मुळे मी यातल्या विषयामध्ये हात घालण्यासाठी म्हणून प्रयत्न केला आणि खूप काळ त्याच्यावरती काही काम केलं। BMSला ॲडमिशन मिळाली, आयुर्वेदासाठी ॲडमिशन घेतली आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजला गेलो आणि 1-6 महिन्यामध्येच आमची आई आजारी पडली। तिला डायबिटीस झाला, अनकंट्रोल्ड शुगर असल्यामुळे तिला ट्रीटमेंट सुरू झाली, गोळ्या सुरू झाल्या। आणि या कालावधीमध्ये मी शिकत होतो। आता डायबिटीस तर काय, कोणालाही होतो, काय विशेष त्याच्यामध्ये? लोक गोळ्या खातात, शुगर कंट्रोलमध्ये राहते, बरी असतात। पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी की ही स्त्री म्हणजे आई 45 साधारण वयाच्या आसपास असताना तिला स्ट्रेस इंड्यूस्ड डायबिटीस झाला। हा ती काय अशी ताडभर जिलब्या खात होती का, भरपूर साखर खात होती का? नाही, पण जो डायबिटीस झाला त्याचं कारण स्ट्रेस हे होतं। काय कारण? तर मुलगा डॉक्टर होण्यासाठी शिकायला दूर गेलाय, त्याला ते शिक्षण झेपेल की नाही, एवढी फी भरून होईल की नाही, अर्धवट शिक्षण सोडून परत आला तर काय करणार, वगैरे वगैरे। आणि आईला यातल्या अनेक चिंता भेडसावणं हे अगदी साहजिक आहे, पण या चिंतांचं जेव्हा अतिरेक होतो त्यावेळेला त्याचा त्रास होतो। आणि तो अतिचिंता ही कधी होते? तर हे जे वय आहे, प्रीमेनोपॉझल पिरियड, म्हणजे पाळी जाण्याच्या अगोदरचा काही काळ आणि मग पाळी जाते त्यावेळेचा काळ आणि नंतर पाळी गेल्यानंतरचा काळ, असा सगळा तो असतो। प्रीमेनोपॉझल, मेनोपॉझल आणि पोस्ट मेनोपॉझल पिरियड, या कालावधीमध्ये स्त्रियांना असणारी चिंता ही अतिचिंता या स्वरूपात व्हायला लागली। विविध कारण कोणतंही असो, त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर, तिच्या मनावर असा व्हायला लागतो आणि तो तिला अतिरिक्त प्रमाणामध्ये त्रास भोगावे लागतात। आता हे सगळं आपल्या आईला या स्ट्रेसमुळे, या मेनोपॉजमुळे होतं आहे, प्री मेनोपॉजल पिरियडमध्ये, हे समजायची अक्कलच नव्हती हो। त्याच्यामुळे तुझी शुगर वाढते म्हणजे तू गोड खातेसच, तू असंच करतेस, तसंच करतेस, हे सांगण्यामध्ये आमचा काही कालावधी गेला, काही वर्ष गेली। आणि मॅच्युरिटी आली त्यावेळेला आमची आई ही गेली, पण आता एक गोष्ट अशी समजून घ्यायला पाहिजे की या वयामध्ये स्त्रियांना जे त्रास होतात ते शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही असतात। की त्या मेनोपॉज म्हटला की ह्या हे काय मेनोपॉजमुळे असेल, ते काय मेनोपॉजमुळे असेल, असं म्हणून अनेक लक्षणं ही दुर्लक्षित करून टाकतात स्त्रिया। कुणाला अतिचिंता वाटत असेल, कुणाला एकदम गरम होणे, एकदम थंड होणे म्हणजे हॉट फ्लॅशेस, अशी काही लक्षणं असतील, कुणाला छातीतच धडधडतं, कुणाला अनामिक भीती वाटत राहते, कुणाला अश्रू वेग आवरत नाही, उगाचच रडायला येतं विनाकारण, शरीराला रुक्षता येते, कोरडेपणा येतो, नुसती शरीराला नाही मनाला सुद्धा रुक्षता येते, विचार वृक्ष बनतात, अशी एक लक्षणांची मोठी यादी आहे त्या मेनोपॉजच्या कालावधीमधली। आणि वाढतं वय आणि अनेक चिंता, याच्यातून तिला थकवा यायला लागतो, दुर्बल्य यायला लागतं, पूर्वीची ताकद आत्ता राहत नाही असं होतं। आणि जी भीती वाटायला लागते, बिभेती, भीती वाटणे अकारण, दौर्बल्य येतं, शरीराला थकवा येतो, वारंवार एकाच विषयाचं चिंतन करत राहते ती स्त्री, आणि मग
मेंदू तो पायलट मोडवर जाऊन त्याचाच विचार करत बसतो, खूप एनर्जी त्याच्यामध्ये तिची खर्च होते. इंद्रिय कायम तिची व्यथित असतात, मन कायम दुःखी राहतं. व्यथित इंद्रिय दुच्छाय दुर्मना, मनात वाईट विचार येत राहणे. वृक्ष वृक्षता येणे, अशी जी ओजाची क्षय झाल्यानंतर, ओझ कमी झाल्यानंतर जी लक्षणं निर्माण होतात ती सगळी या स्त्रियांमध्ये बघायला मिळतात. आणि आता याच्यामध्ये नुसती औषधं खायला घालणे अशी एक चिकित्सा असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये त्या स्त्रीला समजून घेणं हे त्या मुलाचं, त्या मुलाचं कर्तव्य आहे, त्याच्या मुलींचं कर्तव्य आहे, नवऱ्याचं कर्तव्य आहे, त्या स्त्रीला समजून घेणं घरातल्या अन्य माणसांनी. आणि ती त्या अनेक तिला ज्या चिंता भीती काळजी असं वाटत असेल त्यातनं ती मोकळी होणं हे गरजेचं असतं. अनेक वेळा स्त्रिया त्या मोकळ्या होत नाहीत आणि कुठल्याही वेगाचा अवरोध करून ठेवला ना की त्याचा शरीराला त्रास होतो. जसं अश्रू आहेत तर ते अश्रूंच्या वेगाचा अवरोध करून ठेवला त्रास होणार आहे. असे जे विविध वेग आहेत त्याच्यापैकी अश्रूवेग आहे असा, त्याचा अवरोध करून नाही चालत, हृदयाला खूप त्रास होतो, मेंदूला त्रास होतो, बॅक प्रेशर सगळं. तर त्यातनं स्ट्रेस इंड्यूस्ड डायबिटीस, स्ट्रेस इंड्यूस्ड थायरॉईडची अनेक काही विकृती आहेत. कोणाला डोकं दुखत राहतं, कोणाला कंबर दुखत राहते, मान दुखत राहते, अनेक स्नायूंमध्ये पेटके येतात, गुडघे दुखतात, अनेक लक्षणांच्या यादी आहेत मोठी. तर हे सगळं ह्या मेनोपॉजमुळे होत आहे, प्री मेनोपॉजल पिरियडमध्ये होत आहे. हे जर समजा त्याच्या संबंधी अवेअरनेस निर्माण केला, जागृती निर्माण केली, त्याच्यामध्ये काही चांगले चिकित्सेचे दालनं ओपन आहेत, आयुर्वेद ते काम करण्यासाठी खूप सक्षम आहे, ते आयुर्वेदाचं बलस्थान आहे, ओज रस वातशमन याच्यासाठी आयुर्वेद खूप काही मोठं चांगलं काम करू शकतो. तर हे सगळं लक्षात येण्यासाठी आम्हाला खूप काळ लागला हो, आणि ते सगळं समजून घेऊन त्याचा अन्य रुग्णांना मग आम्ही चिकित्सा करायला लागल्यानंतर त्याचा जो काही फायदा व्हायला लागला तर त्यासंबंधी बारकाव्यांनी काही नोंदणी टाचणं असं सगळं आम्ही करत असून ती जी काही निरीक्षणं आहेत आणि ते जे काही ज्ञान आहे त्याचा नुसता आमच्या पेशंटना रुग्णांना उपयोग न होता तर अनेक स्त्रियांना या वयोगटातल्या त्याचा उपयोग व्हावा, त्यातनं काही त्यांना ज्ञान मिळालं तर त्यांना अनेक लक्षणातून सुटका होऊन त्यांचं जर आयुष्य आनंदी आणि असं स्वस्थ झालं तर मला असं वाटतं की आपल्या आईला जी आपण मदत करू शकलो नाही यातल्या प्रकारची मॅच्युरिटी आल्यानंतर विचार करून जे काही करायला पाहिजे ते जर समजा ज्या गोष्टी करायला मी मुकलो आईला चिकित्सा करण्यासाठी त्या जर समजा मी अनेक माता भगिनींना स्त्रियांना जर समजा करण्यासाठी मार्ग ज्ञान देऊ शकलो, मार्गदर्शन करू शकलो तर मी माझ्या आईला एक प्रकारची ती श्रद्धांजली म्हणून मी देऊ शकेन. म्हणून त्याच्यामागे काही हे काम करण्याच्या मागे भावना माझ्या आहेत आणि जास्तीत जास्त स्त्रियांना त्या विषयाचा लाभ व्हावा, त्या ज्ञानाचा लाभ व्हावा म्हणून मी काम करतो आहे. हा एक व्हिडिओ आहे या विषयासंबंधी, मेनोपॉज संबंधी, आणि केवळ माझी स्टोरी म्हणून मी याच्यामध्ये मांडले. याच्यामध्ये काही फार तात्विक तत्वज्ञान आणि असं सगळं काही टेक्निकली मी नाही मांडलं आहे, पण एक वैयक्तिक संवाद म्हणून मी प्रेक्षकांशी बोलतो आहे. आणि भविष्यकाळात सुद्धा जसं जसं मी या स्त्रियांवरती जे काही काम करतो आहे चिकित्सा औषध आणि अन्य मार्गांच्या मदतीने तर त्यासंबंधी मी शेअर करेनच, पण हा ही पहिली सुरुवात आहे. आणि माझं असं लक्ष आहे की या वयोगटातल्या 45 ते 55 या वयोगटातल्या स्त्रियांना या मेनोपॉजपासून निर्माण होणाऱ्या अनेक त्रासांपासून या स्त्रियांना मुक्त करणे, त्यांचे त्रास कमी करून देणे आणि त्यांचं आयुष्य आनंदी करणे यासंबंधी म्हणून मला काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी संख्या किती तर विविध, नुसतं मराठीतच बोलायचं नाही मला, हे मराठी हिंदी इंग्लिश अन्य भाषांमध्ये सुद्धा ते भाषांतर करून आयुर्वेदाचं म्हणणं या विषयासंबंधी नेमकं काय आहे हे जर अधिकाधिक संख्येने जर समजा या वयोगटातल्या स्त्रियांना आणि नुसतं या स्त्रियांनाच नाही त्यांच्या मुलांना, त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या मुलींना, अन्य नातेवाईकांना कळालं तर त्या स्त्रीला समजून घेण्याची क्रिया जेवढी होईल तेवढं मला वाटतं. या प्रकारचे प्रयत्न हे त्या स्त्रीला आरोग्यदायी बनवण्यासाठी म्हणून नक्कीच उपयोगी पडतील. तेव्हा हा व्हिडिओ केवळ या वयोगटातल्या स्त्रियांनी बघायचं नसून कुटुंबातल्या सर्व व्यक्तींनी पाहून
त्या एका स्त्रीला आपण कसं सांभाळून घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो आणि चिकित्सा करू शकतो यासंबंधीचं आहे. धन्यवाद.